राहाता तालुक्यातील कोराळे येथील चांगले वस्तीवर राहणारे शशिकांत श्रीधर चांगले वय 60 वर्षीय तर सिंधुबाई शशिकांत चांगले वय 55 या पती पत्नीची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शशिकांत चांगले आणि सिंधुबाई चांगले हे दोघेही पती पत्नी शेतकरी असून कालच हे पती पत्नी आपल्या मुलाला भेटून घरी आले. सकाळी लवकर उठून शेतात काम करण्यासाठी जाणारे पती पत्नी आज का लवकर उठले नाही म्हणून शेजारच्यांनी घरी जाऊन पाहिले तर दोघेही रक्ताने भरलेले आणि त्यांच्या डोक्याजवळ पावडे रक्ताने भरलेले पाहिल्यानंतर स्थानिकांनी राहाता पोलिसांना घटनेची माहिती दिली. राहाता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे आणि पोलीस उप अधिकारी संजय सातवसह मोठा पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला होता. या पती पत्नीवर पावड्याने वार करून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून यांच्या हत्येच्या मागचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कोराळे गावातली ही चौधरी वस्ती आहे आणि या चौधरी वस्तीमध्ये शशिकांत चांगले आणि सिंधुताई चांगले हे पती पत्नी दोघं एका घरामध्ये राहत होते आणि त्यांचा खून झाल्याची बातमी सकाळी 9:15 पोलीस स्टेशन राहता या ठिकाणी समजली. त्यानुसार मग सर्व टीम या ठिकाणी रवाना केल्या. DYSP सहित सर्व PI या ठिकाणी आलेले आहेत आणि घटनास्थळावर पंचनामा करायचं काम सध्या चालू आहे. त्याचसोबत फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट एक्सपर्ट टीम, डॉग स्क्वॉड युनिटसुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि LCBची टीमसुद्धा या ठिकाणी आलेली आहे. आता सध्या हा जो खून आहे त्याच्यावरून त्यांची फिर्याद घेऊन आम्ही गुन्हा दाखल करत आहोत राहता पोलीस स्टेशनला. पुढचा तपास चालू आहे. तपासामध्ये सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील. सध्या तरी काही सांगू शकत नाही कारण आता जस्ट आपण आता त्याच्यामध्ये चौकशी करतोय. पंचनामा चालू आहे. तपासामध्ये ते पुढे निष्पन्न होईल. नाही, डोक्यामध्ये घरामध्ये जे फावडं आहे त्या फावड्याने डोक्यामध्ये वार केलेले आहेत आणि ते फावडं त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे. दाम्पत्याचं नाव आणि वय वर्ष किती असेल? शशिकांत चांगले आणि सिंधुताई चांगले. शशिकांत चांगले 60 वर्षाचे आहेत आणि सिंधुताई या 50 वर्षाच्या आहेत. कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.